स्वप्न तुमचे, संकल्पना आमची, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स, प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस, उपलब्ध सुविधा, प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSEB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर, प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग, प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर, थोडेच रो हाऊस शिल्लक, बुकिंगसाठी संपर्क 9970700092, 9823236623। तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये। शिक्षण पूर्ण करा, कौशल्य प्रदान करणारा कार्यक्रम, उद्योजक बनण्यासाठी कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे। कौशल्य विकासाची संधी 6 महिने असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा व्यावसायिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केलंय। दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत पंचायत समिती येथील सभागृहात पहिल्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यासाठी तहसीलदार गणेश माळी उपस्थित होते। पुढे बोलताना तहसीलदार गणेश माळी म्हणाले की या योजनेत 12वी उत्तीर्ण, ITI, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवकांना प्रशिक्षणाअंती अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच विद्यावेतन देखील मिळणार आहे। तसेच प्रशिक्षणार्थींना 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, ITI व पदवीधारक विद्यार्थ्यांना 8,000, तर पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन दरमहा DBT पद्धतीने येणार आहे। तसेच लवकरच 26 सप्टेंबर रोजी दुसऱ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यासाठी प्रशिक्षणार्थी व व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय। यावेळी औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अजय वाघ, गटनिदेशक काशीनाथ गायकवाड, संजय कोठारी, प्रवीण उगले, अशोक यादव, शिवाजी ढगे, अमोल तातेड, प्रफुल्ल सोळंकी, गटनिदेशक गजेंद्र जाधव, शिल्पनिदेशक सतीश हार्दे, विठ्ठल काळे, श्रीराम सकनुरे, ओंकार पिसे, किरण साळुंखे, जालिंदर सुसे, वैभवी हरिश्चंद्रे, धनश्री ठाकूर, वरिष्ठ सहाय्यक सुरेखा महाडिक, अशोक सुद्रीक, कुणाळे सर, मुके सर, जाधव सर, शिंदे सर आदी प्रशिक्षणार्थी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अजय वाघ तर सूत्रसंचलन काशीनाथ गायकवाड यांनी केलं। प्रतिनिधी धनराज पवार, KW11 News, जामखेड। नमस्कार, मी गणेश माळी, तहसीलदार जामखेड। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार आज जामखेड तालुक्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थी यांचा रोजगार मेळावा आपण आयोजित केलेला आहे। यामध्ये तालुक्यातील व परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी युवक मित्रांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। तसेच जामखेड तालुक्यातील व्यापारी, उद्योजक, तसेच इतर व्यावसायिक, डॉक्टर, इतर आस्थापना यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन विविध युवकांना त्यांच्या आस्थापनेमध्ये घेण्यासाठी इच्छुक आहे। दोघांची नोंदणी आपण या रोजगार मेळाव्यामध्ये करत आहोत। तसंच याचा दुसरा टप्पा म्हणून दिनांक 26 सप्टेंबर रोजी सुद्धा आपण पंचायत समिती सभागृह या ठिकाणी कॅम्प घेत आहोत। तर त्यामध्ये सुद्धा इतर राहिलेल्या आस्थापना असतील किंवा इतर युवक असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी सोयी उपलब्ध करून देणार आहोत। तर या योजनेद्वारे जामखेड तालुक्यातील जी मुख्य समस्या आहे की स्थलांतरिताची, तर तो आमचे जे नवयुवक आहेत त्यांना या तालुक्यामध्येच आपल्याला रोजगार उपलब्ध करून देता येईल। आणि सर्व आस्थापना यांना फायदा आहे की काम त्यांचं करणार आहेत हे युवक मित्र, आणि पेमेंट मात्र त्यांचं शासन करणार आहे। त्यामुळं व्यावसायिकांना सुद्धा हे खूप महत्त्वाची योजना आहे, फायदेशीर योजना आहे। तर मी या ठिकाणी सर्व व्यावसायिक बंधूंना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपण या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आपल्या तालुक्यातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण करून द्यावी।
आज महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण मेळावा पंचायत समिती सभागृह जामखेड या ठिकाणी संपन्न होत आहे. या मेळाव्याचा या तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की असाच मेळावा आपण 26 सप्टेंबर रोजी याच ठिकाणी घेणार आहोत. जे उमेदवार राहिले असतील, ज्यांना अजूनही संधी मिळाली, त्या उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपला दुसरा मेळावाही अशाच पद्धतीने यशस्वी करावा ही सर्वांना नम्र विनंती. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव 9623-89-91-91, श्री अमोल डेंगळे 9623-65-91-91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग, वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.